यानंतर ओडिशा मधील एक महत्त्वाची बातमी येते, कारण ओडिशाने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे। आतापर्यंत लॉकडाऊनच्या विस्ताराची घोषणा करणारे ओडिशा हे पहिले राज्य आहे। ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 30 एप्रिल पर्यंत रेल्वे आणि हवाई सेवा सुरू न करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे। ते म्हणाले की राज्यातील शैक्षणिक संस्था 17 जून पर्यंत बंद राहतील। आपण बघतोय ओडिशाने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, या सगळ्या कोरोना व्हायरसचं गांभीर्य बघून ओडिशाने आता एक पाऊल पुढे टाकलेलं दिसतंय। बरोबर आहे, ज्या पद्धतीनं देशभरात लॉकडाऊन आहे आणि आता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि खास करून ओडिशामध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे, याचमुळे आज ओडिशा मंत्रिमंडळाची बैठक झाली। मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या संदर्भात अतिशय महत्वाचा निर्णय घेतला। त्यांनी म्हटलंय की आगामी 30 एप्रिल पर्यंत ओडिशामधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळाने, आणि सोबतच हा देशातील पहिला असं राज्य आहे ज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आगामी 30 एप्रिल पर्यंत। सोबतच आगामी 15 जून पर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचा देखील निर्णय घेतला आहे। एक प्रकारे लॉकडाऊनच्या माध्यमातून संक्रमण रोखण्याचा कुठेतरी प्रयत्न ओडिशा सरकारचा आहे। अगदी, ओडिशा सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता देशभरामध्ये काय होतंय हे मुख्य पंतप्रधान 12 तारखेला जाहीर करतील अशी माहिती मिळते आहे। धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर नवी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। सोमवारपासून कांदा बटाट्याचा पुरवठा बंद होणार आहे। कांदा व्यापाऱ्यांनी बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सोमवारपासून एपीएमसीमधील कांदा आणि बटाटा मार्केट बंद होईल। मार्केटमधील कांद्याचा साठा 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये वितरित केला जाणार आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये कांद्याचा तुटवडा जाणवणार नाही किंवा तुटवडा होणार नाही याची काळजी घेणार असल्याचं सुद्धा व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता सोमवारपासून कांदा बटाट्याचा पुरवठा बंद होईल। कांदा व्यापाऱ्यांनी बैठकीमध्ये हा निर्णय घेतलाय। सोमवारपासून एपीएमसीमधील कांदा आणि बटाट्याचं मार्केट बंद होईल। विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनय, काय सांगशील या सगळ्यावर आणि आता सोमवारपर्यंत कशा पद्धतीनं वितरित केला जाणार आहे कांदा बटाटा? संदीप, ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांची भूमिका होती, माथाडी कामगारांची भूमिका होती आणि एपीएमसीचे देखील घटकांमध्ये सगळ्याच घटकांची ती भूमिका होती की कांदा बटाटा व्यापार हा पूर्णपणे बंद करावा। नुकतीच बैठक संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये सगळे व्यापारी उपस्थित होते आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी हा निर्णय एकत्रितरित्या घेतलाय। सध्या 50+ गाड्यांचा कांदा बटाटा हा मार्केटमध्ये पडू नये, त्याचबरोबर इतर राज्यामधला किंवा राज्यामधला कांदा बटाट्याच्या गाड्या ज्या ऑन रोड आहेत, ज्या येत आहेत आता एपीएमसीकडे, या सगळ्या गाड्या तिकडे दाखल झाल्यानंतर रविवारपर्यंत हा संपूर्ण माल विकायचा आहे, मुंबईपर्यंत वितरण करायचं आहे आणि सोमवारपासून एक म्हणजे दुकानं सगळं मार्केट बंद करायचं आहे। एकही गाडी उद्यापासून ह्या बाजारपेठेमध्ये येणार नाही, मागवली जाणार नाही असा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे। आता कांद्याचं एका बाजूला कांद्याचं मार्केट पूर्णपणे बंद होणार आहे, मात्र जर तशीच परिस्थिती आली आणि एकदमच कांद्याची कमतरता जाणू लागली आणि सरकारने जर भूमिका मागणी केली तर आम्ही पुन्हा काही दिवसासाठी मार्केट उघडं करू। मुंबईला कांद्याचा पुरवठा पूर्णपणे होईल। सध्या जो मुंबईकरांकडे कांद्याचा पुरवठा आहे त्यांनी स्टॉक केलेला आहे, त्याचबरोबर आता 2-3 दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही वितरण मुंबईमध्ये करूया तर पुढचा महिनाभर मुंबईकरांना कांदा पुरेल एवढी परिस्थिती सध्याची कांद्याची उपलब्धता आहे। मात्र त्यानंतर लॉकडाऊन वाढला तर मात्र जसं सरकार सांगेल तसं आम्ही पुन्हा मार्केट चालू करू काही दिवसासाठी, परंतु आता मात्र आम्ही मार्केट सुरू करणार नाही असा निर्णय ठाम निर्णय घेतलाय सगळ्यांनी। अगदी धन्यवाद विनय तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे कांदा बटाट्याचं मार्केट जरी बंद होणार असलं सोमवारपासून तरी सुद्धा मुंबईकरांना कांदा बटाटा कमी पडणार नाही याची हमी सुद्धा या व्यापाऱ्यांनी दिली आहे।